शहरामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, त्यासाठी राज्य शासनाने जो डिस्ट्रिक्टला कोटा दिलेले तो परत कोटा आम्ही रुरलच्या आणि अर्बनच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटच्या प्रमाणे आम्ही वाटप करत आहे। मागच्या 10 दिवसपासून हे प्रोसेस सुरू आहे। मग काही हॉस्पिटलनी रेमडेसिवीर घेतल्यानंतर कोणता पेशंटला तो दिला तो व्यवस्थित माहिती देत नाही। आणि त्यासाठी एक काल एक हॉस्पिटलला आम्ही चेकिंग केलं, त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित जुना पेशंटच्या नावावर दाखवून तो नवीन रेमडेसिवीर कुठे दिलेले तो सापडत नाही म्हणून आमच्या चौकशीमध्ये प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आला। त्यांच्या विरुद्ध पण आम्ही गुन्हा दाखल करत आहे मिसअप्रोप्रिएशन केला म्हणून। मग सर्व आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये ज्यांना ज्यांना आम्ही रेमडेसिवीर या FDAच्या माध्यमातून देत आहे आणि त्यांनी व्यवस्थित तो रिकॉर्डिंग ठेवला पाहिजे, कोणत्या पेशंटला दिलेले कधी दिलेले, आणि त्याप्रमाणे आमच्या ऑडिटरला पण आम्ही तिकडे ऑर्डर करणार आहे तो व्यवस्थित रेमडेसिवीर त्या संबंधित पेशंटला देत आहे का नाही। म्हणून सर्व हे कोविड हॉस्पिटलला माझ्या विनंती आहे, आपण आपला आमच्याकडून FDAच्या माध्यमातून जो तुम्हाला रेमडेसिवीर दिलेले तो तुमच्या कोणत्या पेशंटला दिला कधी दिलेले तो आमच्या ऑनलाईनच्या सिस्टममध्ये आपण व्यवस्थित अपडेट करावा, त्यानंतरच तुम्हाला रेमडेसिवीर मिळणार। अपडेट नाही केले तर तो तुमच्याकडे शिल्लक आहे म्हणून मायनस करून आम्ही पुढच्या आदेशामध्ये बदल करतो। म्हणून सर्व हॉस्पिटलला एक असा प्रकारचा गैरव्यवहार करू नका, आपण या संकट काळामध्ये व्यवस्थित पेशंटला हे वापरून जपून वापरा असा आमचा विनंती।